आपण बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। कोरोनाच्या भीषण संकटात सामान्य नागरिकांचे खूप हाल होताना दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर पुणे येथील के वाय डी ए संस्थेच्या वतीने गरजू लोकांना अत्यावश्यक व जीवनावश्यक किराणा किट देण्यात येत आहे। महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुमारे 13,000 किट संस्थेमार्फत गरजू कुटुंबांना म्हणजे विधवा, परित्यक्त्या, बिगारी कामगार, घरेलू कामगार, विविध छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक, रिक्षा टॅक्सी चालक, हमाल, विकलांग, दिव्यांग अशा गरजू लोकांचा शोध घेऊन संस्था त्यांच्यापर्यंत नो वन शॅल गो हंग्री या मिशन अंतर्गत किमान 8 दिवस पुरेल एवढा शिधा, तांदूळ, तेल, पीठ, मीठ, मिरची, बिस्किट, चहा पावडर, साखर देण्यात आला। याचाच एक भाग म्हणून मालेगाव शहरातील गरजू लोकांना 500 किराणा किट CYDA संस्थेच्या वतीने देण्यात आले। यावेळी संस्थेचे मंगेश निकम उपस्थित होते। या कामी राष्ट्रसेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर, छात्र भारती राज्य उपाध्यक्ष राकेश पवार, सेवा दल जिल्हा संघटक रविराज सोनार, प्रवीण वाणी, रमेश जगताप, राहुल सूर्यवंशी, दिलीप पाथरे, रवींद्र देवरे, सोन पसारे आदींनी सहकार्य केले। प्रतिनिधी युसुफ पठाण, मालेगाव। अशाच नवनवीन घडामोडींचा व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका। बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। धन्यवाद।